मावळचे आमदार सुनील शेळके जे सांगतायत हे मी पण ऐकून आहे आणि सगळ्या तरुण आमदारांनी शिवसेनेबरोबर ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची युती होण्याचं प्रक्रिया सुरू होती त्यावेळेसच त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे तरुण आमदार भाजपवर युती करावं या मताचे आहेत असं मी ऐकून आहे. पण मी ऐकून याला काय महत्व नाही. सुनील शेळके सांगतात म्हणजे प्रत्यक्ष दर्शनी जो साक्षीदार सांगतो हे महत्वाचं आहे. पण त्याच्याही अगोदर रोहित पवार हे 2017 राष्ट्रवादीला धमकी दिली त्यांनी जिल्हा परिषदेचं तिकीट देता का कसं कमी जाऊ भाजपमध्ये. त्यावेळेस तशा पद्धतीने तिकीट त्यांनी मिळवून घेतलेलं आहे 2017 शिरसुफळ या जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादीचं तिकीट मिळवण्याचं म्हणजे मी भाजपकडे जातो नाहीतर तुम्ही तिकीट घ्या. ते तिकीट मिळून घेतलं. त्यानंतर 2019 तत्कालीन आमचे प्रदेशाध्यक्ष आणि आत्ताचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे देखील गेले होते ते विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी. तर ते कोणतं तर ते मागत होते हडपसर आणि शिवाजीनगर आणि त्यांना हडपसरचं तिकीट पाहिजे होतं त्यामुळे ती चर्चा अधुरी राहिली. त्यामुळे आपल्या घरातला माणूस भाजपकडे तिकीट मागतोय आणि ते जर त्यांनी दिलं तर आपली अडचण होईल आणि म्हणून दबाव तंत्राचा वापर करून त्यांनी हडपसर तिकीट मागण्याच्या आणि शिवाजीनगर तिकीट मागण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी कर्जत जामखेड तिकीट मागितलं आणि त्यांना ते दिलं अशी सध्याची माहिती आहे. आणि म्हणूनसाठी अजितदादा पवार तर आता आले पण हे 2017 प्रयत्न ते परंतु आता त्यांचे प्रयत्न निष्फळ आहेत त्याच्यातून काही उपयोग होणार नाही हे त्यांच्या निदर्शनास बाब आलेली. त्यामुळे सुनील शेळकेंनी जे वक्तव्य केले ते प्रथम दर्शनी साक्षीदार आहेत याचा अर्थ त्यांनी हे कृत्य केलेलं आहे. अजितदादाचं गेल्या 30-40 मेहनत संघर्ष आणि कष्ट आहे. मला वाटतं ते त्यांच्या पक्षांतर्गतला प्रश्न होता त्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर काही नेते बोललेले मला त्याच्यास काही बोलायचं नाही. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये लाभापेक्षा भोळ्याची अपेक्षा ठेवून अशा पद्धतीचं एखादा व्यक्ती गेला की त्याची जागा घेण्याचा जो प्रयत्न केला जातो पण त्यासाठी आपल्याकडे तेवढी क्षमता आहे का तेवढा मेरिट आहे का तेवढी कुशलता आहे का तेवढी कर्तव्य संघर्ष आणि मेहनत करण्याची क्षमता आहे का हे सगळं तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. शेवटी कोणी या जगामध्ये छोटा होण्याचं म्हणतच नाही मोठाच होण्यासाठी स्वप्न पाहत असतात परंतु स्वप्न पाहत असताना आपली त्याच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे हे देखील मोजमाप करणं आवश्यक आहे. आणि कोणाच्याही कपाळाला कपाळ घासून यश किंवा पद मिळत नसतं त्यासाठी स्वतःच करावं लागतं. नेता होण्याला आणि विचार जपायला तर हे जे मी सांगितले आता पुरावे हे कोणते विचार आहेत. त्यामुळं तुम्ही ब्लॅकमेल करून जिल्हा परिषदचं तिकीट घेतलं ब्लॅकमेल करून तुम्ही विधानसभेचं तिकीट घेतलं आणि त्याचं सुनील शेळकेंनी सांगितलं म्हणून मी सांगतोय. आता त्यांना याच्यावर बोलायचं असेल तर कधी बोलायला तयार आहे किंवा आमचे चंद्रकांतदादा असतील किंवा अजून कोणी बरेच जण सांगतील याच्यामध्ये. म्हणून साठी शेवटी ही जी काही स्ट्रॅटेजी आहे शेवटी दुसऱ्यांनी केलेलं कृत्य हे चूक आहे आणि मी करतो हे बरोबर आहे हे लोक ओळखून असतात आणि लोकांना हे सर्वांना माहीत आहे.